माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, माझ्या वडिलांची मिरासी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणी राखीला दार बंडा, केला भोगवटा आम्हाला गे, वंश परंपरा दासमी अंकित, वंश परंपरा दासमी अंकित, तुका मोकली लाज कोना, उपवास पारणी राखीला दार बंडा, किला भोग बटा माला विठाला अष्टांग योगी मा सौख्य दादा शरण्याग्रणी भक्तनाथा जनादा कृपा दृष्टी ज्यांच्या तुटी भवपासा नमस्कार षष्टांग श्री रंगदासा पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची त्यांच्या कृपाचा आणि गतीचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका हरि कलावज्ञे चोदरार्थावतारम कलंकांग देशोदी कामदियोत्रम खलानी शिवादा पुनोदार दक्षिण समाधिस्थ मूर्ती बजे दान देव ओम नमो ज्ञानेश्वरा श्री करुणा खरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेनी हरि बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवी लागे सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरुंचे
ते नमस्कारोने आता माझ्या वडिलांची मिरासिका देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, उपवास पारणे राखिला दारवंटा, केला भोगवटा मा लागे। मंगलम भगवान विष्णु, मंगलम गरुड ध्वज, मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतन हरी। हे अकारण करुणा वरुणालय भक्तकाम कल्पद्रुम, श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या अथांग करुणेने अथांग दयेन आजच्या या प्राप्तस्थळी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग, जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याची मूर्तिमंत पुतळे, महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं प्रेरणास्थान, जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणारा एकमेव साधू, पाचवा वेद ज्यांनी निर्माण करावा आणि जगातल्या प्रत्येक घराघरामध्ये ज्यांनी देव घ्या कोणी हायताला गर्भसुनी असं वक्तव्य खरं तर ह्या जगतामध्ये पाचव्या वेदाच्या माध्यमातून निर्माण करावं, त्या तुकोबारायांच्या गोडा असा अभंग, वडिलांचं महत्व विशद करणारा हाच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडला विठ्ठल। विठ्ठल 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 विठ्ठल। या अभंगातून महाराज काय सांगतात गड्या, याच्याकडे जर बारखाने लक्ष दिलं तर अभंग अगदी सोपा आहे, अगदी गोड आहे। काय सांगितलंय, माझ्या वडिलांची मिरासी का देवा, हे देवा माझ्या वडिलांनी जे जे काही केलंय ते ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय। मिरासी म्हणजे काय, मिरासी म्हणजे परंपरा आहे, परंपरेनुसार जे काही केलंय तेच आम्हाला तुझं करायचं। तुझी चरण सेवा पांडुरंगा, काय केलं आमच्या वडिलांनी, उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे। आणि म्हणून त्याचप्रमाणे वंश परंपरेनुसार मी सुद्धा तुझा दास आहे, त्यामध्ये मला कोणाची लाज, वंश परंपरा दास मी अंकित, तुका मोकलिता लाज कोणा, उपवास पारणे राखीला दारवंटा, केला भोगवटा आम्हाला गे। विठाला सुरुवात करण्या अगोदर थोडासा परिहार द्यायचा तो असा की आज आपल्या या खांजापूर गावातील आपल्या सगळ्यांचं एक लाडकं व्यक्तिमत्व, सर्वांचं एक प्रेमळ व्यक्तिमत्व, नवे नवे आपल्या सगळ्यांचं एक भूषण, स्वर्गवासी अंबरनाथ सुखदेव सातपुते बाबांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहात। उपस्थित असताना खरं तर गोड असा कार्यक्रम या सातपुते परिवारानं आयोजित केलेला आहे। तुकोबारायचं म्हणणं गड्या, याच साठी केला होता टहास आणि शेवटचा दिस गोड बाबा, या युक्तीप्रमाणे आज बाबांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित आहे। बाबांमागं त्यांच्या पत्नी गंगा भागीरथी सीताई असतील, त्यांच्या मागं चार मुलं आणि दोन मुली, त्यामध्ये तात्याभाऊ असतील, बाळासाहेब दादा असतील, सुभाष दादा असतील, मच्छिंद्र दादा असतील। आणि बाप जाण्याचं दुःख जास्तीत जास्त लिकीला होत असतं, त्यामध्ये सिंधुताई आहे, अनुसया आहे। आज ही साई भावंड या कीर्तनामध्ये बसलेत। एखाद्या जीवनामध्ये बापाचं महत्व मोठं आहे सगळ्या, बापाचं महत्व किती मोठं आहे, एका हिंदी कवीकारण वाक्य वापरलंय, गए हुए कभी आते नहीं उनकी याद जरूर आते, गेलेला व्यक्ती पुन्हा येत नाही मात्र त्याची आठवण मात्र आल्याशिवाय राहत नाही। म्हणून आज या सातपुती परिवारानं केलेला गोड असा अट्टास, आज बाबा सुद्धा म्हणत असतील की शेवट तो भला माझा बहु गोड झाला। आज खर तर या सातपुती परिवारानं शेवट गोड करण्याकरता मलाच नाही तर महाराष्ट्रातले सगळेच दिग्गज कलाकार हे कमांच्यावर उभे केले, एकदा जोरदार टाळी वाजव। खर तर ज्यांच्या गायनानं संपूर्ण महाराष्ट्र अगदी भारावून गेलाय, अगदी वेडावून गेलाय, आदरणीय विरोधा सभा जगदाळे बाबा या ठिकाणी आबा या ठिकाणी उपस्थित आहे, एकदा जोरदार टाळी त्यांच्याकरता वाजवली पाहिजे। खरं तर ज्यांचं गाणं किती ऐकावं किती ऐकावं, खरं तर ज्यांच्या गाण्यामध्ये साक्षात सरस्वती मातेनं काहीतरी वेगळाच रंग भरावा असे आबा या ठिकाणी उपस्थित आहे। आबांच्या चरणाला या ठिकाणी दंडवत करतोय। आदरणीय दुसरे गायनाचार्य शिवाजी महाराज आहे,
खरं तर महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे विशेष ऋणाभार. अगदी गोड त्यांचं सुद्धा गाणं आहे. तिसरे गायनाचार्य अगदी जीवाची जीवलग प्राणप्रिय कंठस्थ अगदी विराजजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे विशेष ऋणाभार. दुसरे गायनाचार्य आदरणीय खांजापूर भजनी मंडळ सगळे मागे पुढे उभा राहे संभाळीत हालिया आघात निवाराया माय माऊली तुम्ही सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहे. विनेकरी बाबा आहेत. आदरणीय दोन्ही मृदुंगाचार्य ज्यांच्या हातामध्ये सुद्धा अगदी अगदी गोडवा आहे. अगदी जोरदार टाळी वाजवा त्यांच्याकरता. आदरणीय महाराष्ट्रातले नामवंत मृदुंगाचार्य आदरणीय हरिभक्त परायण हर्षलजी महाराज ताजणे महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. महाराजांचे विशेष ऋणाभार. त्याचप्रमाणे दुसरे मृदुंगाचार्य अगदी जीवाचे जीवलग प्राणप्रिय आदरणीय अभिषेकजी महाराज जगदाळे दोन्ही जीवाचे जीवलग आहेत. दोघांनाही द्यावे तेवढे. एकदा दोघांकरताय जोरदार टाळी वाजवा. आदरणीय जगन्नाथजी वाडेकर यांचं भजन आपण ऐकलंच असाल. त्यांची पुतणी आज खरं तर या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेकरता उपस्थित आहे. त्यांच्याकरता सुद्धा एकदा जोरदार टाळी वाजवायची. गोड असा स्पीकर आदरणीय त्यांचं नाव काय रवी भाऊ चौधरी अगदी त्यांना कळतंय. ट्रबल बास गेन कुठं कुठं फिरवायचंय अगदी त्यांना कळतंय. मला वाटतं अगदी मोठं नाव आहे साऊंड मध्ये मोठं ज्यांचं नाव आहे हा रवी भाऊ चौधरी आपण सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलात. अगदी मला वाटतं कोपरगावचा स्पीकर आहे ना एवढा लांबून बडी दूर से आहे म्हणून त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. कोणाचं नाव राहिलं असेल तर या ठिकाणी तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं माझ्या पंढरीश पांडुरंग परमात्म्याचं नाव घेतोय. आदरणीय बाबाजी या ठिकाणी उपस्थित आहे. बाबाजींच्या चरणावर या ठिकाणी माथा टेकवतोय. आदरणीय ऋषीभाऊ खरं तर या ठिकाणी उपस्थित आहे ज्यांचं महाराष्ट्रामध्ये मोठं चॅनल आहे. ज्यांच्या चॅनलच्या माध्यमातून फार मोठ्या कलाकारांची फार मोठ्या कीर्तनकारांची महाराष्ट्रामध्ये मोठी ख्याती आहे. आदरणीय माऊली एच डी ऋषीभाऊ या ठिकाणी उपस्थित आहे. ऋषीभाऊ तुमचे सुद्धा आभार. सगळ्यांचे या ठिकाणी विशेष तरुण भार. आणि ज्यांच्या माध्यमातून हे कीर्तन खरं तर पुष्प आमच्या सगळ्यांकडे आलं खरं तर फार ज्यांनी पळापळ केली आमचे ऋषीभाऊ आहेत. बरोबर ना ऋषीभाऊच ना. ऋषीभाऊ सातपुते अगदी महाराज मला वाटतं 2 महिन्यापूर्वी मला तारीख दिली पण 2 महिन्यातून मला वाटतं 200 ते 300 कॉल ज्यांचे येऊन गेले. हा लय अट्टास केला महाराज त्यांनी. हा महाराज यावं लागेल बरं का. तुमची कीर्तन आम्ही युट्यूबला पाहतोय. आबा येणार आहेत. विराज महाराज येणार आहे. अगदी अगदी गोड असं वातावरण आहे. तुम्हाला यावं लागेल. अगदी तो म्हणता 2 महिने निघून गेले. आणि ऋषीभाऊ जेवढा प्रयत्न केला तेवढा खरं तर गोड असं नियोजन या ठिकाणी केलंय. द्यावे तेवढे धन्यवाद. सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय आणि माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्त गे पायावरी अगोदर एक सगळ्यांना विनंती आहे. सगळ्यांनी उठा आणि पुढे सरकून बसा. बरं मला काय बोलायचं ते तुम्हाला कळणार नाही. तुम्हाला काय ऐकायची ते मला कळणार नाही. तुम्ही उठा सगळे. बरं हे मागचे मंडळ आज सगळे उठा. हे माय तुम्ही इकडे. बरं सगळे उठा. महाराजांनी आबांनी पहिल्यांदा सूचना केली होती की तुम्ही पुढे सरकून बसा. माग जे वट्टेवर बसले चला कीर्तन करायच्या आसनापेक्षा उंच स्थानावर आपण बसून आहे. ज्यांना गुडघे तक्कमरे त्रास असेल ते साहजिक पण बाकीचे या पुढे. हे आज चल की पुढे सरक पुढे या भाई सरक की पुढे पुढे सरक की या की पुढे या. माग गप्पच मारणार आहे मला माहिती. तुम्ही पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला लागतो. मातीमध्ये जन्माला येण्याकरता काहीतरी भाग्य पुण्य असावं लागतं. ही माती इतकी पवित्र आहे इतकी पवित्र आहे या मातीमध्ये जन्माला यावं. आदरणीय कृष्ण कृपांगी डॉक्टर विकासनंदजी बाबा मिसाळ म्हणतात या मातीमध्ये जन्माला यावं आणि ही माती घ्यावी कपाळाला लावावी देव पवित्र होतो इतकी पवित्र माती.
पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे दास जन्म घेती एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला आला. कधीतरी जागवण्याची गरज. जागवण काय करावं तर या जगतातलं महत्वाचं गणित कुठेतरी शोधावं. ज्या करता आपल्याला हा देह मिळालाय त्या देहाचं महत्वाचं गणित काय. तर तू का म्हणे जन्म आल्याचे सार्थकन विठ्ठलची हे कधी कळ्या. हे जन्माचं सार्थक आहे. पण हे जर प्राप्त करत नसाल ना तर आयुष्य फार मर्यादित आहे. महाराज म्हटले कधीतरी वेळ व्हायला घालू नका. कधीतरी हा वेळ कुठेतरी लावा त्याच्या चरणाजवळ लावा. महत्वाची भूमिका महाराजांनी सांगितली. औटा हात का मानव देह हरे अल्लाने तुझ दिया खाया पिया सुखसे सोया नाक जमाना खोया. शास्त्र सांगतं माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ करावी आणि 1 वेळा जेवावं. आपलं काय चाललंय बाबा. आपण 3 वेळा जेवतोय आणि 1 वेळा आंघोळ करतोय. शास्त्र सांगतं की भजनाकरता मानवी देह आपल्याला मिळालाय. कधीतरी त्याकरता प्रयत्नच करावा. आणि ज्या दिवशी हा प्रयत्न होईल ना त्या दिवशी खरंतर या जगतातलं महत्वाचं गणित कुठेतरी सार्थकी लागेल. प्रत्येक क्षणाला तुकोबारांनी प्रार्थना केली आहे जागवा जागवा. कसं जागवा. आता जागा रे बाईनो जागा. चोर निजल्या रे चोर निजल्या. चोर निजल्या ना डोनी बागा रे. आता जागा रे बाईनो जागा. जागे भोरे आणखीन किती गोड सांगितले. हे जग जोगी जग जोगी जागे जाग बोलती जागता. हे जागता जगदेव हे राखा काही पावा. हे जग जोगी जग जोगी जागे जाग बोलती. जागवण्याची गरज. तुम्ही म्हणता ना आता जागच नाही एवढे उघड्या डोळ्यानं तुमच्या पाहतोय. हा तुम्ही म्हणता जागवा महाराज. पटलं नाही कडे आहे महाराज. जागवा म्हणजे काय. एक व्याख्या वापरली महाराजांनी. अंतर्मुखातली आस जोपासणं आणि बहिर्मुखातली आस सोडून देणं हे खरं तर जागवण आहे. पण काय होतंय बऱ्याचदा काय होतंय आपण जागो होत नाही आणि ती महत्वाची भूमिका जोपासत नाही. 3 प्रकारची लोक तुकोबारांनी या जगतामध्ये सांगितले. प्रकाराचे 3 तुका म्हणे केले जण. पहिला वर्ग सांगितलाय सामान्य जीव. दुसरा वर्ग सांगितलाय मंद साधक. आणि तिसरा वर्ग सांगितलाय साधू संत. हे तिसरी तिन्ही वर्ग महाराजांनी सांगितले. पहिल्या वर्गाला सांगितलं देवग्या कोणी देवग्या कोणी आयता आला गर्भ सोनी. पण लोक म्हटली देवन लगे देवन लगे. तुमचा देव आम्हाला लागत नाही. तुमचा देव तुमच्या पाशीच ठेवा. पहिल्या वर्गाला सांगितलं. दुसऱ्या वर्गाला म्हटले सिवितवारस वाटी तो आणि ग्यारी होऊ नका रानवरी विटेवरी ज्याची पाऊले समान तोच एक दान सुरदान. दुसरा वर्ग. तिसऱ्या वर्गाचे तर पायाच पडले. लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखीना. पण याच्यामध्ये विनंती केली नाही. याचं उत्तर ज्ञानोबारांनी दिलंय. ज्ञानोबाराय म्हटले गाते श्रोते पाहते चतुर्विनोदी दुश्चिते सोहम भावी पूर्ण ज्ञाते या सकळाते विनवणी करा विठ्ठल स्मरण. गाते कोण चहुवेदी ध्यान चाळीसा स्वीकारण हठाई पुराण हरीशी गाती. गाते झाले. श्रोते कोण हरजाला माहिती होतं पुढच्या 7 दिवसामध्ये मला सर्प चावणार आहे आणि त्या दंशातून माझा मृत्यू होणार आहे. त्या राजाचं नाव काय परीक्षिती राजा. त्याला सुद्धा महाराजांनी विनंती केली करे टाळी बोला मुखी नाम. चतुर कोण आहे ह्या जगाला चालवणारा एकच आहे चतुरा तो. गुण लावण्याची मुकुड सकळा म्हणी धन्य चिवची विठोबा.
चतुर झालं. विनोदी नारदी विनोदी होते. दुष्यते कोण? मला वाटतं आपला संगमनेर तालुका आहे. संगमनेर, हा संगमनेरच येतो ना, संगमनेर. आम पवित्रच आहे. तुम्ही कसं पवित्र आहे? संगमनेरचा जर इतिहास काढला तर संगमनेर तालुक्यासारखा तालुकाच नाही. कसं नाही सौगांनी म्हणून बरं काय करा कसं नाही. तर संगमनेरचा जर विचार केला तर सगळ्यात जास्त पंढरपूर आळंदी सारख्या पायदिंडी सोहळ्यामध्ये जाणारा म्हटलं तर कोणता तालुका येतो? एक नंबरचा. हा 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 वा, टाळी वाजवली म्हटल्यानंतर खरंच आहे. हा संगमनेर तालुका. हा तर मला वाटतं निळवंड्याचं पाणी सुद्धा ज्या तालुक्यातून गेलंय हा अगदी सुजलाम सुपलाम होणारा तालुका म्हटलं तरी आता कोणता तालुका आहे? सगळ्यात जास्त बागायती पट्टा म्हणून ओळखला जाणारा तालुका म्हटलं तरी कोणता तालुका आहे? सगळ्यात जास्त सुशिक्षित अगदी अगदी चांगल्या प्रकारची सुशिक्षित लोक असणारी सुद्धा तालुका म्हटलं तरी कोणता तालुका आहे? संगमनेर तालुका आहे. सगळ्यात जास्त कीर्तनाची आवड असणारा तालुका म्हटलं तरी कोणता तालुका आहे? संगमनेर तालुका आहे. सगळ्यात जास्त बाण कमी कोरणारा तालुका म्हटलं तरी कोणता तालुका आहे? कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळामध्ये डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय का माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका म्हटलं तरी पलीकडचा तालुका आहे आपला नाही. हा हा, सांगायचा मुद्दा की पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्मालात कधीतरी जागवण्याची आस ठेवा. कोणता तालुका आहे? संगमनेर. संगमनेरच्या पलीकडून एक तालुका आहे वरती वरती. कोणता? अकोले. अकोले तालुका आहे. अकोले तालुक्यात बाबा एक अबाईक असे साधवून गेले की असं म्हटलं गेलंय अध्यात्म असं सांगतं की त्यांनी एका गोटात अख्खे सात समुद्र पेले, सात सागर पेले. त्या साधूंचं नाव काय? अगस्त्य ऋषी. मला त्या दिवशी एक जण असं भेटला म्हटलं महाराज एक प्रश्न आहे तुम्हाला आणि तुम्हाला जर माझ्या प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं तर तुम्हाला माझ्या पाया पडावं लागेल. आणि त्यानं जरा घेतलेली होती. काय घेतलेली होती? तुम्हाला सांगायची गरज नाही, जास्त बोलायची गरज नाही. तो म्हटला महाराज प्रश्न असा आहे तुमच्या वारकरी संप्रदायामध्ये अशीच साधवून गेले की त्यांनी अवघ्या एका गोटामध्ये हरखे सात सागर. मी उत्तर दिलं मला येतोय होत हा गस्त ऋषी. म्हणजे पहिलं उत्तर बरोबर दिलं पण दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जर देता नाही आलं तर तुम्हाला माझ्या पाया पडावं लागेल. आता म्हटलं विचार ह्याचे प्रश्न असून असून तरी काय असणार आहे? म्हटलं विचार. म्हणजे अगस्त्य ऋषी जर एका गोटात अख्खे सात सागर पिऊ शकतात तर असा कोण आहे की त्यांच्यापेक्षा जास्त सागर पिऊन दाखव. मला उत्तर आलं नाही. शेवटी मला त्याच्या पाया पडावं लागलं. म्हणलं सांग मला उत्तर येत नाही. म्हणलं मला काय उत्तर येत नाही तू उत्तर दे. तो म्हटला किती सोपं उत्तर आहे महाराज हा पट्ट्या हा अवघ्या एका घोटात नऊ सागर पिऊन आलाय. त्या दिवसापासून तशी माणसं दिसली तरी माझी गल्ली चेंज करून घेतो. सांगायचा मुद्दा हा की अगस्त्य ऋषी दुष्यते होते. पूर्ण ज्ञाते कोण? शुकाचार्यांचे गुरु विधेयी जनक. हे आठही जणांना महाराजांनी विनंती केली करे टाळी बोला मुखी नाम. मग का नाम घ्यावं? तर या नामामध्ये मोठी ताकद आहे. ह्या जगातलं सगळ्यात मोठं तारण हरण करणार हे एकच मंत्र आहे ते नाम आहे, नाम आहे. पण ते कधीतरी घेतलं पाहिजे. महापापर अशी केल्या ती होळी आणि वाजविता टाळी विठ्ठल नावे. गगनाहुनी वाड नाम आहे. गगनाहुनी वाड नाम आहे. त्यांच्याकरता वा 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 क्या वाद आहे. आपणनी गोड प्रमाण दिलं. ज्ञान देव पुसे निवृत्तीची जाड गगनाहुनी वाड नाम आहे. त्या गगनापेक्षा सुद्धा नाम मोठच आहे. मग नाम घेतलं पाहिजे. इतकं मोठं आहे की त्या नामाचा जर विस्तार करायला गेलं तर जगातलं महत्वाचं गणित त्या नामाजवळच आहे. नाम जर घेतलं नाही तर महाराज म्हटले मुख काय कामाचं? नामाविन
मुख सर्पाची ते भीळ हरी विना जन्म नरकाची पैदाना या माता पाहुना प्राणी हो या माता पाहुना प्राणी हो जाना आणि यमाचा पाहुणा प्राणी होय एक ओळखलं पाहिजे कधीतरी जोपासलं पाहिजे मोठी गंमत आहे मानवी जन्मामध्ये आला तर हे जोपासलंच पाहिजे आणि हे जर जोपासलं नाही तर आयुष्य कुठेतरी व्हायलाच गेलं गड्या मग हे जर जोपासलं ना तर मानवी जन्मामध्ये ज्या करता आलो ना ती सार्थकी लागल पण आबा मी गोड वाक्य सांगून जाईल बरं का ऐका ना हल्लीच्या काळामध्ये लय लोक वाऱ्या करतात पण दिवस भेटत नाही बरीच लोक म्हणतात महाराज पंच्याऐंशी वाऱ्या केल्या पण अजून काय देव काय स्वप्नात आला देव येईल कसा तू वारीला गेला का तू बिस्किटाचं पुढं गोळा करायला पळतो नाही म्हटले नाही मिळणार हा नाही मिळणार देव मिळायचं आहे ना तर त्याला अंतरंगाची गरज आहे अंतरीची घेतो गोडी हा पाहे जोडी बाबाची अंतरंगातल्या रंगाचा भोकेलाय महाराज किती गोड आहे तो त्याच्या इतकं गोड या जगतामध्ये कोणी नाही राजस सकुमार मदनाचा पूत मग ती गेलं पाहिजे कधीतरी मिळवलं पाहिजे आणि हे ज्या दिवशी मिळवाल ना तर मग महाराज ठीक आहे तुम्ही म्हणता की आम्हाला तिथपर्यंत जाता येत नाही आम्ही बरीच लोक आहे आमच्या मागे व्याप आहे आम्हाला जाता येत नाही मग आम्ही काय करावं अशा वेळेस महाराजांनी त्या करताय गोवी खर्च केली ज्ञानोबाराने सकळ तीर्थाचे दुरे जे का माता पितरे तया सेवी शिकीर शरीरे लोणकीचे सगळ्या तीर्थाचं मूळच आई वडील आहेत आणि हे तीर्थ जोपासावं माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थाशी आणि हे जर तीर्थ जोपासलं तर कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही सबसी बडी पूजा हे ममता की सेवा चाहे न पूजे मूर्ति चाहे न तीरथ कधीतरी जोपासा आणि हे ज्या दिवशी जोपासताना त्या दिवशी कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही सिंधू अक्का बसल्यात आज या कीर्तनात माझी अनुसायताही बसली दोघी जण या कीर्तनात बसल्यात आज त्या दोघींना विचारा बापाचं महत्व आज त्यांच्या दोघींच्या डोळ्यात पाणी येईल त्या सांगतील बाबा माझं माहेर तिथपर्यंत जोपर्यंत माझ्या माहेरामध्ये माझ्या अंबरनाथ बाबा जिवंत होते ना तोपर्यंत माझं माहेर एकदा की बाप निघून गेला ना आता जायचं तरी कोणा करता ज्याच्या करता जायचं होतं तोच आता निघून गेला प्रत्येक लेख माहेराला येते बाबा माहेरी आल्यानंतर ती उशिरापर्यंत झोपलेली असती माहेरामध्ये पण झोपू द्या अहो तिला झोपू द्या आवाज आवं घालून बोलणारा बापच असतो बापा इतकं मोठं कोणी नाही गड्या आमचे बाबांना कायम सांगत असतात जीवनामध्ये कोणाच्या पाया पडायचं नसेल ना तर जीवनातला पाप आणि जीवनातला बाप जोपासावा पापाला जर जपले तर परमार्थ सबोल होईल आणि बापाला जर जपले तर प्रपंच सबोल होईल या दोन गोष्टीची सांगड घाला कोणाच्या पाया पडायची गरज लागणार नाही बाप किती मोठा आहे माझ्या ज्ञानोबारायांना माझ्या निवृत्तीदादांना विचारा हे चारही भावंड सांगून जातील आई वडिलाचे काय असतात कमी कालावधीमध्ये आई वडील सोडून गेले होते गड्या ज्ञानोबारांनी सगळी काही माझ्या मुक्ताची निवृत्तीदादाची सोपान दादाची सगळे काही हट्ट पुरवले एक प्रसंग असा सांगून जाईल गड्या मुक्ता होती मुक्ता ज्ञानदादा जवळ आली ए ज्ञानदादा आज मला मांडी खायची रे मग झालं काय मुक्ता काय काय कमी काय अरे जे मांड खायचंय ना ते मांड भाजण्याकरता खापर लागतं पीठ लागतं घेऊन ये ना घरात नाही रे शिल्लक
ज्ञानोबाराने झोळी अडकावीन जाव आळंदीत. प्रत्येकाच्या दारामध्ये मागावं हे माय. आज आम्हाला माझ्या मुक्ताला मांडी खायची इच्छा झाली. सगळी लोक म्हणायची हे ज्ञान्या नियत ना, तुमची खायची पात्रता नाही, तुम्ही संन्याशाची कारती आहे. तेच ज्ञानोबाराने पुढच्या दारात जावं, पुढच्या दारात यावं ज्ञानोबाराने. कोणीही ज्ञानोबारायला वाढलं नाही. शेवटी विसोबा खिचर नावाचा पंडित होता, त्याच्या दारात आले. हे माय काहीतरी खायला मिळालं तर दे ग माय. हाक मारली. काही काही माता माऊलींच्या अंतकरणात आजही पण तीन गोष्टी आहे. तुमच्या घराला देव येणं म्हणजे काय? तुमच्या घरात काय असं कटेवर कर ठेवून देव येणार नाही. तुमच्या घरात देव येणं म्हणजे तुमच्या घरात दया क्षमा शांती या तीन गोष्टी जर असल्या तर समजून जावं की आपल्या घरात देव आलाय. विसोबा खिचर नावाच्या पंडिताच्या बायकोनं थोडस पीठ घेतलं, खापर घेतलं, ज्ञानोबाराच्या झोळीत टाकलं. तिकडून विसोबा खेचर येत होता. त्यानं बघितलं माझ्या पत्नीनं या ज्ञानाच्या झोळीमध्ये पीठ आणि खापर टाकलं. पळत पळत आले, ती झोळी इस्कटावून घेतली. झोळीतलं जेवढं पीठ होतं तेवढं माती मोल करावं. हातातून खापर घेतलं, दंडीशी जमिनीवर आदळावं. खापराचे जसे तुकडे झाले ना तसे अंतकरणाचे सुद्धा तुकडे झाले. रडायला लागले ज्ञानोबाराय, रडायला लागले. पर्णकुटीवर आले, पर्णकुटीचा धडकन दरवाजा लावला. हात ज्ञानोबाराय रडत होते, बाहेरून मुक्ता रडत होती. हे ज्ञानदादा, हे ज्ञानदादा, अरे झालंय काय, का रडतोय? अरे तू जर रडायला लागला तर आम्ही काय करायचं? तू योगी आहेस, तू पावन मनाचा आहे. योगी पावन मनाचा साई अपराध जनाचा. 7 वर्षाची उक्त होती रे, रडायला लागली. हे ज्ञानदादा उघड ना दरवाजा, उघड ना. बा त्या दिवशी माझ्या मुक्तानं हाकरा भंग लिहिले, त्याला ताटीचा भंग आपण म्हणतो. 7 वर्षाची होती रे ती, काय कळत होत तिला? मुक्तानं अभंग लिहिले, 12वा अभंग सुरू करणार. तेवढ्यात ज्ञानोबारांनी धडकन दरवाजा उघडला, मुक्ता जवळ आले. हे मुक्ता, हे मुक्ता, आता बस याच्या पुढे एक शब्द लिहायचा नाही. मुक्ताला कडकडून मिठी मारली. भावाची आणि बहिणीची ती मिठी होती. मिठी मारली, आता बस याच्या पुढे एकही शब्द लिहायचा नाही. मुक्ताला मिठी मारली, चल उठ, तुला मांडेच खायचेत ना आज, मी मांडे तयार करून देणार तुला, उठ उठ. मुक्तानं आनंदानं उडी मारली, काठवट घेतली, परात घेतली, परातीमध्ये पीठ घेतलं. आता पीठ मळायची वेळ आली, तू पीठ मळ, मांडी भाजण्याची तयारी माझ्याकडे लागली. मुक्तानं आनंदाने पीठ मळलं, काठवट उचलली, ज्ञानदादा जवळ आली. हे ज्ञानदादा, मांडी भाजायची, पण भाजायची कशावर? सोपान दादाला बोलून घे, निवृत्ती दादाला बोलून घे, नोगाल नाही बोलून घेतलं. हे निवृत्ती दादा, हे सोपान दादा, इथं शेजारी बसा, डोळे मात्र बंद करा. दोघांची डोळे बंद करायला लावले. मुक्ताला शेजारी बसवलं, तू सुद्धा डोळे बंद. तिघांचेही डोळे बंद केले आणि जगाच्या मालकाजवळ प्रार्थना केली, हे देवा, हे पांडुरंग परमात्मा, हे अकारण करुणावरून आलंय भक्त काम कल्पतरुम श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्या. 7 वर्षाची रे, तिला काही कळत नाही देवा, पण आज जर तिचा लाड पुरवला नाही ना, माझा असून आणि नसून काहीच उपयोग नाही रे देवा. जर तिचा लाड पुरवला नाही ना, हा माझा जन्म व्यर्थ आहे रे देवा. धसधसा रडत होता जगाचा मालक, ऐकत होता सगळं ज्ञानोबारायचं. खरं तर हे शोकाकुल परिस्थिती ऐकत होता जगाचा मालक, रडत होता जगाचा मालक. जगाच्या मालकाजवळ प्रार्थना केली, ही पाठ मला लाल बुंद तापून दे. माय किती वेदना झाल्या असतील माझ्या ज्ञानोबारायला. आपल्या हाताला चटका जरी बसला ना, 2 दिवस आपल्याला किती वेदना होतात. माझ्या ज्ञानोबारायची पाठ लाल बुंद तव्यासारखी तापायची होती, किती वेदना झाल्या असतील. हे 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 जगाच्या मालकाजवळ प्रार्थना केली, ही पाठ मला लाल बुंद तापून दे. जगाच्या मालकानं त्या पाठीमध्ये सूक्ष्म रूपण यावं आणि ती पाठ लाल बुंद तापून द्यावी. ज्ञानोबारायला व्यातना होऊ लागल्या. हे मुक्ता, अग हे मुक्ता, उठ, मांडे भाजायचेत ना, उठ. मुक्तानं उडी मारावी आणि मागून यावं ज्ञानोबारायच्या पाठीकडून. ज्ञानोबारायची पाठ पाहावी, ती पाठ लाल बुंद झालेली होती. आवाज केला, हे ज्ञानदादा, हे ज्ञानदादा, अरे काय झालंय पाठीला? ज्ञानोबाराय म्हटले, लवकर मांडे भाज, वेदना होत आहेत ग मुक्ता, लवकर मांडे भाज.
मुक्तान पहिलं मांड भाजावं ज्ञानोबाराच्या पाठीवर. हनसोपान दादाच्या ताटामध्ये ते, निवृत्ती दादाच्या ताटामध्ये ते वाढावं. माझ्या निवृत्ती दादानं डोळे उघडावे, पहिल्या मांड्याचा घास माझ्या निवृत्ती दादानं तोंडामध्ये घालावा. निवृत्ती दादानं आवाज केला, हे मुक्ता. हा ग, हे मुक्ता, किती गोड झालेत ग मांडे. त्यावेळेस मुक्तानं उत्तर दिलं, हे ज्ञान दादा, हे निवृत्ती दादा, ही चव माझ्या हातची नाही रे, ही चव तर माझ्या ज्ञान दादाच्या पाठीची आहे, ही चव तर माझ्या ज्ञान दादाच्या पाठीची आहे. हा प्रसंग ज्यावेळेस घडला ना महाराज, त्यावेळेस उभी हिशोबा केचरणाबाचा पंडित सगळं काही खिडकीतून पाहत होता. पण एक बोलू का महाराज, माझ्या ज्ञानोबाराला इतका त्रास दिला, इतका त्रास दिला, ज्या लोकांनी त्रास दिला ना त्या लोकांवर ज्ञानोबाराने कधीच अन्याय केला नाही. आजही बघा, ज्या लोकांनी ज्ञानोबाराला त्रास दिला तीच लोक ज्ञानोबारायची पूजा करून आयुष्य जगतात. हे जगाच्या मालकानं माझ्या ज्ञानोबारायनं दिलेलं मोठं खरं तर या जगताकरता वरदान आहे. हा मी लय लोकांना सांगतोय गड्या, जीव तोडून सांगतोय, पण एक सांगू का, किती सांगावं किती बोलावं आमचं काहीच नाही गड्या. आज आमच्या शर्टाला सुद्धा बटन आहे ना, माऊलीच्या विचाराचं आहे, हे आम्ही कधीतरी विसरलं नाही पाहिजे. वाईट विचार पंडिताच्या डोक्यामध्ये माजलं तरी माझ्या ज्ञानोबारायनी साऱ्या जगाला ज्ञानाचं ज्ञानामृत पाजलं. 7 वर्षाच्या मुक्ताईचं बोलणं ज्ञानोबारायला साजलं, म्हणून पाठीवर मांड भाजलं. हे भक्तीचं प्रकरण साऱ्या महाराष्ट्रभर गाजलं, म्हणून खिडकीतून बघणाऱ्या वेसोबा खेचर नावाच्या पंडिताचं गुबू गुबू वाजलं. ही ताकद माझ्या ज्ञानोबारायची, ही ताकद माझ्या ज्ञानोबारायची. जोपासलं पाहिजे. आई वडील मोठेच आहे, ज्या ज्ञानोबारायनंतर खरं तरी बोलावं किती मोठे आहे. आज मी बाबांबद्दल शब्द लिहून येतपर्यंत आलोय. अंबरनाथ बाबा, तुम्ही इतके मोठे आहात ना, इतके मोठे आहात ना, ह्या जगतामध्ये तुमच्या इतकं मोठं कोणी नाही. मी शब्द लिहिले बाबा, किती मोठे आहात तुम्ही. या त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही बाबा, या त्रिसरणाच्या टप्प्यावर धन्य आहात तुम्ही बाबा. हा सर्व संपूर्ण भक्त राहते तुमचीच नाते बाबा. या केविल वाण्या साई बाळांची त्या बाबा तुमच्या वाचूनच वाट वळते. पण खरी बापाची माया ज्याला बाप नाही ना त्यालाच कळते. असं ऐकले बाबा मी, बेटा गुंडा होया अगर मवाली, बाप तो अपने अचल में छुपा लेता है. अरे बाप तो भिकारी होया होत बायत, बाप तो बाप होता है. म्हणून तुकोबाराचे शब्द आहे, बाप करी जोडी ले कुराची ओडी, बाप करी जोडी ले कुराची मोठा आहे. ज्यावेळेस आपण लहान होतो मायला आपली आई आपल्याला उचलून घ्यायची, आई उचलून घेताना कुठे घ्यायची, कडेवर घ्यायची. पण तोच बाप उचलून घेताना कुठे घ्यायचा, खांद्यावर घ्यायचा. किती मोठा बाप आहे हा बाप, इतका मोठा आहे. आई उचलून घेताना कडेवर घेते, पण बाप उचलून घेताना खांद्यावर घेतो. काय गणित त्याच्या मागचं, आई आई विचार करते. अरे आई आई विचार करते की जे मी बघितलंय ते माझ्या मुलानं पाहावं, म्हणून आई कडेवर घेते. पण बाप त्याच्या पुढचा विचार करतो गड्या. बाप हा विचार करतो की जे मी बघितलं नाही ते माझ्या लेकरानं पाहावं, म्हणून बाप खांद्यावर घेत असतो. बापा इतकं मोठं कोणी नाही. चला, 14 वर्ष लढणारी कौशल्य माता, 14 वर्ष लढणारी कौशल्य माता साऱ्या जगानं डोक्यावर घेतली, पण हा विचार कोणी केला नाही.
हा विचार कोणीच केला नाही, ज्यानं शेवटचा प्राण शेवटचा जीव त्यानं राम राम करत सोडला तो दशरथ राजा अजून मात्र कोणाला दिसला नाही, कोणाला दिसला नाही. रामायण वाचला असेल कदाचित तुम्ही, भागवत वाचला असेल कदाचित तुम्ही, भागवतामध्ये सुद्धा बाब सांगितलाय श्रीकृष्ण परमात्म्याला यशोदा मैयानं मोठं केलं, सगळ्या जगाला यशोदा मैया दिसली, पण हा विचार कोणी केला नाही, ज्यानं नाकात तोंडात पाणीचा वस्त्र ज्यानं यमुनातून ज्याला गोकुळात पोहोचवलं तो वसुदेवजी अजून कोणाला दिसला नाही. बाप मोठाच आहे. काय करतो कडिये वागवणी, हे कडिये वागवणी जगतातला तो मोठाच आहे. बाबा किती मोठे आहात तुम्ही, या जगतामध्ये अख्खं जग हिंडून यावं, पण बाप मोठाच आहे. जो बाप दाखवला रागी चिडलेला संतापलेला वैतागलेला तिकडे जाऊ नको बाबा मारतील असं म्हणणार सुद्धा बापच दाखवला. मला वाटतं सचिन तेंडुलकरनं विराट कोहलीनं MS धोनीनं रन काढले तर त्यांचे स्टेटस ठेवणारी पोर आहेत, पण आमच्या बांधावरून या बांधावरून त्या बांधावरून दिवसामध्ये बैलांच्या मागे हजारो रन काढणारा बाप अजून कोणाला दिसला नाही. बाबाबद्दल बोलून जाईल गड्या. बाप इतका मोठा आहे, इतका मोठा आहे जी, या जगतामध्ये त्याचं किती बोलावं. म्हणून एका कविकारानं वर्णन केलंय, अरे जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, उरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघावाणी, दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. बाप मोठाच आहे, म्हणून बापाबद्दल शब्द लिहावेत, शब्द लिहावेत. किती गोड आहे बाप. बापाला उपमा या जगतामध्ये कशाची द्यावी, पण या जगतामध्ये बाप मोठाच आहे. सांगून जाईल बापाबद्दल. या बाप लेकरांकरता रात्रीचा दिवस करत असतो, त्याचं नाव आहे बाप. संगमनेरचा बाजार असावा, आदल्या दिवशी त्या बापानं मेथीची भाजी उपटून ठेवावी, भाजीला पाणी मारावं, आणि इथून बाप पायी पायी त्या बाजारला जातो. एखाद्या गाडीवाल्याला हात करत नाही बाबा तो बाप. गाडीवाल्याला जर हात केला त्याला त्याला 5 ते 10 रुपये तिकीट द्यावं लागेल, आणि 5 ते 10 रुपये जर जीव लावून ठेवले माझ्या दिदीला माझ्या दादीला चांगली चप्पल घेईल चांगली कपडे घेईल हा विचार करणारा बाप आहे. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, घडी भर तू थांब जरा ऐक त्याची थांब रे नाही अवघड हाय गड्या. एवढं सुंदर गायलंय. वा ओरामध्ये माया त्याच्या काळ्या मेघवाणी, दाखविना कधी कुणा डोळ्यातल पाणी, गटी भर तू ताब जरा ऐक त्याची दाबर लई अवघड गण्या. हुम गाया बापर, हुम गाया बापर, लई अवगड हाय गड्या. हुम गाया बापर, हुम गाया बापर. आई बाप मोठा जो लेकरांकरता रात्रीचा दिवस करत असतो,
पक्षासारखं रात्रंदिवस आपल्या लेकरांकरता काहीत ना काही समाज करत असतो. एक एक चित्रपटातलं सुंदर गाणं आहे. माया मंदिर हलले लागे कळस दिसाया, माया मंदिर हलले लागे कळस दिसाया. आज गायाळ पक्षीनी जाई पिला ना बेताया, त्यान बांधल गरड त्यान बांधल गरड, ए दिला पिला ना विसावा त्यान बांधल गरड, दिला पिला माया मंदिर हलले लागे कळस दिसाया, माया मंदिर हलले लागे कळस दिसाया. आज गायाळ पक्षीनी जाई पिला ना बेताया. कसं वर्णन मोठं, किती बोलावं. बाप मोठा आहे, इतका मोठा आहे जो आयुष्य करता सरतही नाही आणि आयुष्य करता उरतही नाही, त्याचं बाप आहे. नाव बाप आहे. सरतही नाही उरतही नाही म्हणजे जो आयुष्य करता सरतही नाही, ज्याचं प्रेम सरलंही नाही आणि शेवटच्या क्षणाला तो उरतही नाही, त्याचं नाव आहे बाप. म्हणून आज सातपुते परिवारानं मिराशी जोपासली. ही परंपरा आहे. बापानं जे आणलंय ना आपल्यापर्यंत ती माणसानं जपायचं असतं, विकायचं नसतं साहेब. आणि ज्या दिवशी हे जपासताना त्या दिवशी बापानं जे काही केलंय ते आयुष्यातलं महत्वाचं गणित कुठंतरी सार्थकीच लागल. ही आमची परंपरा आहे, ही आमची मिराशी आहे, हे सातपुते परिवारानं ओळखलं. म्हणूनच तुकोबा राय आज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणाचे आज याचं उत्तर देतो. माझ्या वडिलांची Oh, 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 oh.
सासवा की टाणी क्या बात है, वाह वाह वाह। तुम्ही गायला लागले ना, वाजवायला लागले ना, आजचं कीर्तन करूशीच नाही वाटत म्हणजे एवढं गोड गाणारे आणि एवढे गोड वाजवणारे असले ना असं वाटतं मनपातली बघ ही अशी म्हातारी उचलावी एखादी आणि तुमच्या वावळावा आणि परत ठेवून द्यावा, नको फिकून नको लागल तिला असं म्हणजे एवढं काय गोड आहे, ए किती आबा हे काय गात येत तुम्ही गातच ना, हे गाणं म्हणजे अगदी एवढं सुंदर आहे ना। हा बघा ना जे गाण्याची तुम्ही कोणते गाणं म्हणा, म्हणजे 350 हिंदी गाणी पाठ कोणतंही म्हणा तुम्ही, हा ओळखणार मी सागर किनारे हे पहिलं बरं का, पहिलं झालंय आणि दुसरा जो अंतरा जोडला असू द्या कोणते असू द्या मला ओळखता येत, हे गणित आहे हे गोड खचून गाणारे असे असले ना खर तर सहजच पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ जात आहेत, गाणारे लई आहेत महाराष्ट्रात पण गाणं त्याचं आबा बर का, गाणं त्याचं वाजवणं त्याचं, ज्याच्या गाण्यामुळं ज्याच्या वाजवण्यामुळं सहजच पांडुरंग परमात्म्याच्या चरणाजवळ जाता येईल तो खरा गाणारा आणि तो खरा वाजवणारा, नाहीतर धड 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 आणि आबांचं गाणं मला आवडतं हे सगळे महाराज म्हणतात हे यांचं वाजवणं आहे ना, आबा कधीच ती सारे गप्पा कधीच म्हणणार नाही ती, हा 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 ती म्हणते सारे गप्पा सा तूच चालू दे आम्ही गप्पच बसवतो, आम्ही गप्पच बसवतो, आबांचं तसं नाही अगदी थोडक्यात पण गोड अगदी शॉर्ट बट स्वीट असं गाणं असं हे जे हृदयापर्यंत पोहोचणार असं, किती गोड गायलं किती गोड आहे, माझ्या वडिलांची मी राशी गा देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, माझ्या वडिलांची मी राशी गा देवा, माझ्या वडिलांची मीराशी का देवा, हा बाबा सामान हा प्रेम असा मीराशी हे जोपासले मीराशी कशातून जोपासते ती, चला वेळ संपत आलाय लय दाटे पेरून उपयोग ना, दाट पेरलं तर वर कांसला बारीक पडत त्याच्यामुळे पेर मापत असं, आणि फाट्याच्या बाहेर गेलेलं कोळापता येत नाही त्याच्यामुळं बरं व्यवस्थित पेर असावं कर्म व्यवस्थित असावं माणसानं मीराशी जोपासण्याकरता, माझं एक म्हणणं आहे बरं का महाराज, माणसाची आई वडिलांनी आपल्या मुलावर केलेले संस्कार हीच मीराशी असते, तुकोबारायची काही प्रमाण आहेत आपल्याकडे बघा, तुकोबाराय म्हटलेत ना की आम्हाला हे मागणं रटतात नाही, काही मागणे आम्हा अनुचित वडिलांची रीत 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 या शब्दावर जोड देऊ, काय सांगितलंय रीत, आणि ज्यानं रीत जोपासली तोच माझ्या वडिलांची मीराशी गा देवा असं म्हणू शकतो, रीत रीत जोपासता आली बाई, हे प्रसंग सांगू का आलंय ओघाला म्हणून आमचे बाबाला विनोदानं सांगत असतात, एका राजदरबारात चोरी झाली थोडस मॉनिटर, आणि राजदरबारात चोरी झाल्यानंतर चोर चोरीकडून पळू लागला, हे बारकं नाही का माझं कीर्तनाचा हक्काच सार या प्रसंगात आहे, आणि चोर चोरी करून पळू लागला त्याचा पाठलाग शिपाई सेनापती राजा तीन जण करत होते, आणि पाठलाग करत असताना चोर एका चौकात गेला आणि त्याने एक रस्ता निवडला, त्याचा पाठलाग शिपाई अगदी नजदीक होता, शिपाई आलं त्या चौकात जरा गोंधळ, चोर कोणत्या रस्त्याने पळत गेला असं, नेमकीच त्या रस्त्यामध्ये त्या चौकामध्ये एक अंध व्यक्ती बसला होता, विधाला 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 विधाल 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 ते काय असं रायवळ फिकर एक काय लगेच जिंकले तिथं टिक फॉर टॅक, हा म्हणजे अगदी ते तयारच असतात, हा चौधरी नावच ज्यांच्या चव धरलेली त्यांनी असे चौधरी, हा म्हणजे गोडच आहे का सांग, ते रा चोर तिथं कोण ते शिपाई गोंधळला, शिपाई गोंधळला, गोंधळल्यानंतर काय करो, तिथं आंधळ्या अंध व्यक्ती बसला होता त्या आंधळे बाबांना विचारलं, ए आंधळ्या इथून कुणी गेलं का सांगल का ते, नाही ते म्हटलं आपल्याला नाही माहिती तो होतं बघून घे, त्याच्यानंतर दोन क्रमांकाला सेनापती आला, सेनापतीने विचारलं ओ आंधळे बाबा इथून कुणी गेलंय का चोर पळत गेलाय, तो म्हणला हा या रस्त्याने हे चोर पळत गेलाय, सेनापतीने विचारच नाही केला लगेच त्या चोराचा पाठलाग करायला सुरुवात केली, तीन क्रमांकाला राजाला, राजानं त्या अंध व्यक्तीला विचारलं ओ सुरदाजी
शब्द कसा होता? पूर्ण नम्रता वाचक होता. हो हा ओ सुरताजी इथून कोणी गेलाय का? हा हा, या रस्त्यानं पहिल्यांदा चोर गेला, नंतर शिपाई आला तो मात्र दुसऱ्याच रस्त्यानं पळत गेला, नंतर मात्र सेनापती आला तो हुशार होता, तो चोराचा पाठला करत गेला. राजा चार पाऊल पुढे गेलो, रिवर्स गिअर टाकला, माग आला. तुम्हाला तर दिसत नाही, मग हे तुम्हाला कसं काय कळलं की या रस्त्यानं चोर, या रस्त्यानं शिपाई आणि या रस्त्यानं, हे तुम्हाला कसं काय कळलं? खरंच आंधळे आहात का आंधळेपणाचा आवा आणताय? नाही नाही, खरंच आंधळे. मग हे तुम्हाला कसं काय कळलं? त्या अंध व्यक्तीनं त्या राजाला एवढं गोड उत्तर दिलं. उत्तर अगदी 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 सुंदर आहे. राजेसाहेब, आमचं असं गणित आहे, आम्हा अंध व्यक्तींना ईश्वराने एक दिलेली देणगी आहे. आज सुद्धा आळंदीला जाऊन बघा, आज सुद्धा अजान वृक्षाखाली असा एक व्यक्ती बसलाय ज्याला जन्म तास डोळे नाही बाबा, पण त्याची ज्ञानेश्वरी मुखोद्गत आहे. जगातलं मोठं आश्चर्य आहे, जगातलं मोठं आश्चर्य हे आम्हाला दिलेली देणगी आहे. राजा म्हटलं मग कळतोय गड्या, खरंच कळतोय. राजानं ते म्हटलं चोरही जाऊ द्या, शिपाई जाऊ द्या, सेनापती जाऊ द्या. राजानं त्या आंधळे बाबाला उचलून राजदरबारात नेलं. एक दोन दिवसानंतर, हा दोन दिवसानंतर राजाच्या दरबारात एक मोती विकणारा व्यापाऱ्याला, राजेसाहेब आज जर घेतले तर 10 कोटीला एक दिला, हे घ्यायचे तुम्हाला घ्या, पण आज तुम्ही म्हणून 10 कोटीला दिले. तेवढ्या सुरदाजी आले, दोन्ही मोती हातामध्ये घेतले, चापून बघितले, हंदन दिशी भांड्यात आपण. राजाला राग आला, तयार होतो त्यामध्ये पावसाचा थेंब न जाता त्यामध्ये जर वाळूचा जर कण गेला तर ती मोती वालुकामय मोती तयार होतात आणि त्याची किंमत 0 होते. राजा म्हटलं काय हुशार माणूस आहे, त्यानं माझी बसल्या बसल्या आज किती वाचवले मोठ्यानं बोला, किती वाचवले? 10 कोटी. हे शिपायांनो, उद्यापासून याच्या जेवणामध्ये 2 लाडू वाढव देत जा. वाचवले किती? 10 कोटी. आणि बक्षीस काय दिलं? 2 लाडू. याला म्हणतात मोठी माणसं बरं का? हा हा हा, मोठी माणसं. हा 10 कोटी बक्षीस. एवढं 10 कोटी वाचवली, निदान निम्म तरी द्यायला पाहिजे होतं का? नाही, 2 लाडू दिले. दुसऱ्या दिवशी राजाच्या दरबारात घोडी विकणारा व्यापाऱ्याला, राजेसाहेब हात जर घेतले तर 20 लाख रुपयाला घोडा दिला, घ्यायचाय तुम्हाला? हा घ्यायचाय. सुरदासजींना बोलून आणलं, दोन्ही घोड्यावर थाप टाकली, दोन्ही घोड्यावर थाप टाकली, दोन्ही घोड्यावर थाप टाकली आणि राजापाशी उभे राहिले. उजवीकडचा घोडा तुमच्या कामाचा आहे आणि डावीकडचं कामाचं नाही. आ कस? उजवीकडच्या घोड्यावर जेव्हा मी थाप टाकली त्यानं मान खाली घातली, डावीकडच्या घोड्यावर जेव्हा मी थाप टाकली ते नाचू लागलं. कदाचित ते वारा तिथलं असावं, घोड्यावर जर तुम्ही बसले घोड्याही तिकडच, तुम्ही बी घोडं घेऊ नका. राजालाही पटलं, ए त्यानं पुन्हा माझे किती वाचवले बोला, बोला बोला ओ बोला, 20 लाख वाचवले. हे शिपायांनो, उद्यापासून याच्या जेवणामध्ये 2 पुऱ्या वाढाव देत जा. राजा म्हटलंय एवढं वाचवले, राजाची अपेक्षा वाढत वाढत गेली. राजा म्हटलंय जर जगाबद्दल एवढं सांगताय तर माझ्याबद्दल थोडं परकावाय ना, सांगेल का नाही? राजानं त्याला महालात बोलून घेतलं, सगळे पडदे खिडक्या दरवाजे सगळं बंद केलं. सुरदाजी जगाबद्दल एवढं सांगताय, माझ्याबद्दल थोडं फार सांग ना. सुरदाजी म्हटले, मी तुमच्याबद्दल सांगू नाही आणि तुम्ही, मी जर तुमच्याबद्दल सांगाय गेलो 2 लाडू आणि 2 पुऱ्या तुम्ही बंद करून टाकताल, नाही नाही जीवाच मारून टाकताल. राजाचा नाही विलाज झाला. नाही म्हटलं का गोष्टीची आणखीन काय लागते? उत्सुकता लागते. राजा म्हटलं सांगावं लागेल, सांगावं लागेल, मला स्टॅम्प पेपर लिहून द्या, तुम्ही मला काय करणार नाही. हुशार असतात आंधळी माणसं. लिहून घेतलं स्टॅम्प पेपरवर, काय करणार नाही सांग उत्तर. पुन्हा एकदा विचार करा राजेसाहेब, मी तुमच्याबद्दल सांगत नव्हतो, नाही विलाज झालाय. सांगा राजेसाहेब, तुमच्याबद्दल सांगणे इतकं फारसं काय नाही, पण खरं सांगा तुम्ही तुमच्या बापाचेच नाही. राजाला राग आला आणि मेहनत ती तलवार काढली.
मी माझ्या बापाचं नाही मग कोणाचं आहे? जा तुमच्या आईला जाऊन विचारा तुम्ही का आश्चर्याचे आश्चर्याचे. ते तिथून पळत सुटलं ना आई पाशी आलं, हे आई मला सगळं कळलंय, मला तुझ्या तोंडून ऐकायचं मी कोणाचं आहे. आई म्हटली तुला कळालं म्हटल्यानंतर खोटं बोलेल कशाला? तुझे जे राजदरबारी जे वडील आहेत ना, राजे साहेब आहेत ना, त्यांना मला काही मुलगा झाला नाही. अशा वेळेस आपल्या राजदरबारात जो आचारी ना त्याला संघच दोन जुळी मुलं झाली होती, त्यातला तू एक आहे. ते तिथं थांबलंच नाही आचार्य पाय, ते सुरदाजी पाशी पळत आलं. सुरदाजी सगळं खरं झालं पण मी आचार्याचं तुम्हाला कसं काय कळलं? ते म्हटले आता ऐका ना, आता तुम्हाला कळलं. जेव्हा मी तुमचे 10 कोटी वाचवले, तुम्ही लवकर बोला नाही तर मी करतान संपिन बरं का आता. ज्यावेळेस मी तुमचे 10 कोटी वाचवले तेव्हा तुम्हाला काय दिलं? 2 लाडू. आणि ज्यावेळेस मी तुमचे 20 लाख वाचवले तेव्हा तुम्हाला काय दिलं? याच्याहून सरळ सिद्ध हे आचार्याचे ना जैशी करणी पैशी भरणे. महाराज म्हणले आमची मिराशी आहे, आमच्या आई वडिलांनी जे काही शिकवलंय ना ते आम्ही जोपासण्याचा प्रयत्न केलाय. म्हणून देवा जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. नाही नाही ही आमची मिराशीच आहे आणि हीच तुझी चरण सेवा. पांडुरंगा काय केलं आमच्या वडिलांनी याचंच उत्तर अभंगाच्या दुसऱ्याच्या. चरणात उत्तर दिलं की उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा अम्मा लागे. बर का चकोर साहेब महत्वाचं गणित आहे हे जोपासलं पाहिजे. आणि ज्या दिवशी जोपासताल ना त्या दिवशी खरं तर मग काय केलं? उपवास पारणे राखीला दारवंटा केला भोगवटा अम्मा लागे. आमच्याकरता उपवास केले नाही नाही ती परंपराच उपासली. मोह नाही धरला कोणत्याच गोष्टीचा, आम्ही मोह धरून आहे बाबा. माझा एक परवाचा अनुभव आहे, परवा कीर्तनाला गेलो, मो वाईटच आहे आम्हाला कळालं. मला माझा अनुभव सांगतो बरं का, ऐका ऐका माझा अनुभव बाबा बरं का. कीर्तनाला गेलो, कीर्तन संपलं, पाकिट भरलं चांगलं कार्यकर्त्याने, चांगलं असं मस्त पैकी पाकिट भरलं. रवी भाऊ का पाकिट भरलं आबा बरं का. आणि निघायची वेळ आले मायापाशी, म्हणले महाराज किती पाकिट भरलं तुम्हाला? म्हणलं दर बघा. त्यांनी मोजले, म्हणले एवढेच भरले तुम्हाला? हा म्हटलं एवढेच भरले. कमी भरले महाराज? सप्त्यात सगळ्यात कमी तुम्हाला पाकिट भरलंय. 5 मिनिटं थांबा, याच्या दुप्पट करून आणतो. त्या दिवशी गेल्यात अजूनही आले नाही. त्या दिवसापासून ठरवलं 5 रुपये जरी मिळाले ना घरी न्यायच्या. माणसाला मोह व्हायला घालवतो तो मोह नसला पाहिजे, एवढा तर एवढा नसला पाहिजे. हा सांग का, मानवी जन्ममध्ये मोह जेवढा घातक आहे. महाराज म्हटले हा सोडला पाहिजे. हे आम्ही सोडलं काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोन्ही इंद्रियाचे धनी आम्ही झालो गोसावी. आणि ज्या दिवशी देहात भराल तुका म्हणे देह भरिला विठ्ठलीन काम क्रोध केले घर रीते. काय होई हेने सोसे मन झाले आव बरी आणि परत माघारी येत नाही. ही अवस्था झाल्याशिवाय राहणार नाही पण ही अवस्था केली पाहिजे. हे प्रसंग एक 5 मिनिटं उरलेत माझ्याकडे, 12:15 थांबणार आहे मी. हे जोपासलं पाहिजे आणि हे जर जोपासलं नाही तर नाथ महाराज ऋषीदादाची लय अपेक्षा होती थोडस घेऊन. हे जर जोपासलं नाही तर काय होईल? नाथ महाराज म्हटले याच्यामध्ये आमचं काय जाईल? हे जरी नाही काल तरी दुसरं येईल. हे जरी नाही काल तरी दुसरं येईल. सगळे
जणी शबास माग बसलेले हे जरी नाही काल तरी दुसन येई हे जरी नाही काल बांधून नेई सरती जेवती एकच नार्थनी आमची काय भाषाईल काय भाषाईल काय भाषाईल काय भाषाईल पिंगळा 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 मारी वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे वर्तमान घोटे दादा वर्तमान घोटे लटकेन बोलो आम्ही 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 वर्तमान घोटे पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग पिंगाग बाई पिंगाग आओगा 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 दागड पिंगाग आओगा दागड पिंगाग अहम वाग्या सोम वाग्या प्रेम नगरा वारी सावध होनी बचनी लागा देव करा वारी 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 मलरी तिवारी मलरी वारी मलरी तिवारी मलरी तिवारी वारी माझा मलरी तिवारी मलरी वारी वारी माझा मलरी तिवारी मलरी काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं म्हण काळ्या रात्री तळपत होत तिच्या रूपाचं म्हण हाचीच देखणी होती एका मुसलमानाची सुन हाचीच देखणी होती एका मुसलमानाची सुन त्या तरुणीला आई म्हणाला त्या तरुणीला आई म्हणाला राजा तू गुण मान राजा तू गुण मान म्हणून आनंदान हिंदू मुसलमान कधीतरी जोपासलं पाहिजे आणि हेच महत्वाचं आहे हा मला वाटतं कधी कधी ना कधी कधी स्पर्धा लावाय पाहिजे हे पोरांची 100 डीजे एका बाजूला उभं करायचं ना आपली एकच कीर्तन एका बाजूला उभं करायचं ते डीजे समोर नाचणारी फक्त वरच्यावरच हालतील पण हे बघा ना ते 200 राजा होते यांना वाटलं आता पुढे जाऊन उडी मारावं का काय आता काय कळलं हे म्हणजे इथं जो हालतो ना माणूस तो आंतरंगातून हालतो आणि डीजे समोर फक्त वाला जगाला फॉर्मॅलिटी म्हणूनच हालतो अंतरंगातून जी गोष्ट ना तीच खरी असते आणि हीच जोपासली बाय नाचू कीर्तनाची रंगी हा ज्ञान दीपला उजगी हे आम्ही जोपासलं मग कसं जोपासलं उपवास केलंय दार वंटर राखला केला भोगवटा मला गे आणि म्हणून हे जोपासत असताना तुकोबाराय म्हटले 12:15 बरोबर म्हटले मला लाज कोणाचे म्हणून एकदा प्रेमानं भजन विठोबा रघुमाई